नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर ना भेटतोय. लॉकडाऊन संपून आता अनलॉकिंग सुरू झालेला आहे आणि काही तासापूर्वीच एक बातमी वाचली आणि ऐकली सुद्धा, ती म्हणजे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाच्या इलेक्ट्रॉनिक्स आणि आयटी विभागाने 59 चायनीज ऍप्लिकेशन्स बॅन केलेले आहेत. आता या ऍप्लिकेशनमध्ये टिकटॉक, यूसी ब्राउझर, लायकी ऍप, हॅलो ऍप अशा मोठमोठ्या ऍप्लिकेशनचा समावेश आहे. तर हे ऍप्लिकेशन बॅन करण्यामागे गव्हर्नमेंट ऑफ इंडियाने दोन कारणे दिलेली आहेत. ते म्हणजे स्टेट ऑफ सिक्युरिटीच्या नावाखाली आणि लोकांच्या पर्सनल लाईफ सोबत किंवा पर्सनल डिटेल्स सोबत चायनीज ऍप काहीतरी छेडछाड करीत आहेत असा आरोप लावून ह्या ऍप्लिकेशन्सला बॅन करण्यात आलेलं आहे. आता यामागचं दुसरं कारण हेही असू शकतं की गलवान खोऱ्यांमध्ये जे चायनीज सैनिकांसोबत आपल्या सैनिकांची जी मुठभेड होत आहे किंवा वाद चालू आहे हेही एक कारण असू शकतंय. पण चांगली गोष्ट कोणती, म्हणजे ते चायनीज ऍप्लिकेशन बंद झाले आणि या चायनीज ऍप्लिकेशनला भारताकडून मिळणारा जो रेव्हेन्यू आहे, जो रेव्हेन्यू म्हणजे पैसा जो मिळतो, ते एक प्रकारे कुठेतरी थांबलेला आहे. पण खरंच ह्या ऍप्लिकेशन बॅनचा चायनीज कंट्रीवर किंवा चायनीज लोकांवर काही परिणाम होतोय का? आणि त्याच नंतर दुसरा असा एक प्रश्न माझ्यासमोर उपस्थित राहिलाय, तो म्हणजे यूसी ब्राउझर असो किंवा टिकटॉक असो किंवा इतर ऍप्लिकेशन असो, हे भारतामध्ये यापूर्वी सुद्धा बॅन झाले होते. टिकटॉकचं आधीचं रूप हे म्युझिकली होतं, म्युझिकलीच्या नावाने ते बॅन झालं होतं, पुन्हा त्यांनी रुपांतर करून स्वतःचं ऍप्लिकेशनचं नाव बदलून ते आता टिकटॉकच्या नावाने आपल्या भारतामध्ये चालवलं जातं किंवा ते अस्तित्वात आलेलं आहे. आणि यापुढे जाऊन एक आश्चर्याची गोष्ट तुम्हाला सांगतो की टिकटॉकने कोविडच्या काळामध्ये किंवा या कोविड कोरोनाच्या प्रादुर्भाव जेव्हा सुरू झाला त्यावेळेला 100 करोड रुपीज जे आहेत ते आपल्या सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडियाला डोनेट केलेले होते आणि त्याचबरोबर ते 100 करोड रुपये इक्विपमेंटसाठी डोनेट केलेले आणि नंतर पुन्हा 30 करोड रुपये हे पीएम फंड केअर मध्ये जमा केलेत. म्हणजे 130 करोड रुपये टिकटॉकने भारतामध्ये जमा केलेले आहेत मदतीच्या स्वरूपामध्ये. आता ही मदतीची स्वरूप किंवा हा मदतीचा रूप जो होता तो खऱ्या अर्थे टिकटॉकला टिकटॉकचाच होता की आपल्याच माणसाचा होता? कारण मधल्या काळामध्ये गव्हर्नमेंट ऑफ इंडियाची जी साईट होती किंवा गव्हर्नमेंट ऑफ इंडियाचं एक चॅनल टिकटॉकवर रन होत होतं, त्याचबरोबर सीएम ऑफिसचं सुद्धा एक चॅनल टिकटॉकवर रन होत होतं. सीएम ऑफिसने तर आपल्या लाईव्ह थ्रू लोकांना टिकटॉकद्वारे प्रबोधन करण्याचं काम सुद्धा या कोविडच्या काळामध्ये केलेलं आहे. का खरंच टिकटॉक भारतामध्ये बॅन होणार आहे का, हा माझा एक प्रश्न पडतोय. माझ्या समोर पडलेला हा नवा प्रश्न आहे. आणि ह्या ऍप्लिकेशन बॅनचा चायनीज गव्हर्नमेंटवर काही परिणाम पडणार आहे का किंवा चायनाच्या आर्थिक व्यवस्थेला कुठेतरी धक्का बसतोय का, हा सुद्धा प्रश्न पडतोय. कारण ऍप्लिकेशन बॅन हा खेळ आपण कुठवर खेळणार आहोत? तर यावरचा जर ब्रीफ व्हिडिओ तुम्हाला पाहायचा असेल तर नक्कीच कमेंट करा. जर 50 कमेंट झाले तर नक्कीच यावरचा ब्रीफ व्हिडिओ मी करेन की खरंच चायनीज ऍप्लिकेशनचा बॅनचा परिणाम आपल्या देशावर होऊ शकतो किंवा आपल्या सैनिकांना जी हानी होतीये ती थांबू शकेल का, किंवा आपल्या सिक्युरिटी संबंधात चायनीज ऍप्लिकेशन खरंच कोणता तरी डाटा चोरी करतोय का, यावरचा डिटेल व्हिडिओ आपण बनवूयात जर तुमची साथ असेल, तुमचा सपोर्ट असेल तर. कारण 70 सबस्क्रायबर कमी आहेत, 1000 सबस्क्रायबर व्हायला, जर तुमची साथ असेल तर आपण तो पल्ला नक्कीच गाठूया. धन्यवाद.